पहिल्या पहिल्या पावसात शिवार दरवळतं नव्या नव्या सुगंधात, हिरवगार एक स्वप्न उभारी घेत धरतीच्या मनात। गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल। सकाळचे वाजले 5:15, जस्ट पहाट अशी होतीये, मस्त असं सनसेट, आपल्याला सनसेट नाही सनराईज सॉरी बघायला मिळेल। आणि आपण आता निघणार आहोत एक शॉर्ट ड्राईव्हसाठी। ऑन द वे तुम्हाला खडकवासला धरण पण दिसेल, ते पण दाखवू। आणि तिथून मग आपण पुढे सिंहगडावर जाता येते का हे बघू। लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच जातोय, बघूया काय काय ओपन आहे आणि काय काय आपल्याला एक्सपिरियन्स मिळतोय। चला जाऊया। बऱ्याच 2 महिन्यानंतर कार सुरू केली, चेक करू। तर आता आपण पोचलो आहोत खडकवासला डॅमच्या इथे, तर आपण मस्त एकदम पाणी बघूया, थोडे 1-2 शॉट्स घेऊया, मग डायरेक्ट जाऊया सिंहगड। बघा व्ह्यू। आपण निघूया आता, पुढे जाऊया, बघूया काय काय परिस्थिती आहे। आम्हाला इथपर्यंत येताना बिलकुल गर्दी नाही लागली, कारण आम्ही 5:30 निघालो आणि घरापासून जवळ असल्यामुळे आम्ही साधारण 15 मिनिटात पोचलो इथे। मस्त अशी खूप दिवसांनी ब्युटी बघायला भेटते, चांगलं भरलंय पाणी पुण्यासाठी, काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण पावसाळा काढेल आणि आता पाऊस सुरू झाल्यानंतर ते अजून पण भरेल। बघा मस्त सिंहगडावर असे ढग जमा झाले आणि होपफुली आपल्याला तिकडे जाता पटकन येईल ढग असेपर्यंत, एकदम भारी दिसतंय। ड्रिझल व्हायला सुरुवात झाली आहे, आपण बघू शकता सिंहगड किल्ला, इथून 10 किलोमीटर आपल्याला अजून वरती जायचंय। राईटला गेला तर राजगड आहे आणि 500 किलो पाऊस सुरू झालेला आहे बघू शकता, ज्याच्यासाठी आपण आलोय पावसाळ्याची सुरुवात बघायला। होपफुली आपल्याला वर पण जाता येईल सिंहगडापर्यंत, येस अलाव केलं पाहिजे। तर हिरवळ आत्ताच झालेली आहे जून महिन्यात मस्त पैकी। सिंहगडचा जो तपासणी नाका आहे तो बंद आहे, आपल्याला जाता आलेला नाही आहे। आता बघूया नेक्स्ट प्लॅन काय करताय। सिंहगड तर काय नाही होऊ शकलं, बंद होतो, तर आम्ही आता चाललो आहे 500 दिशेला, जस्ट अ लॉंग ड्राईव्ह। पाऊस सुरू झालाय छान, मस्त सकाळी सकाळी उठून आलो आपण ड्राईव्हला। सिंहगड तर काय भेटला नाही आपल्याला, बट नो प्रॉब्लेम, मस्त निसर्गात आलो। बघा तिथं मस्त ढग असे एकदम डोंगरावर आलेत, मस्त एकदम तळ आहे बाजूला आणि हिरवीगार शेती कोणाची आहे त्यांनी मस्त केलं, नांगर पण करून ठेवलं त्यांनी आणि तिथे पीक पण यायला लागले, सो व्हेरी गुड, खूप छान वाटतंय। गरमागरम बायकोनी मस्त चहा करून आणलाय सकाळी आणि फुल पिकनिक मूड होता आहेच, म्हणजे बाहेरचं काय चालू आहे माहिती नाही। आता चहा काय चाललंय चहामध्ये सकाळी सकाळी पार्लेजी। पार्लेजी लाईफ टाईम फेवरेट राहणार आहे, नाही का? एक नंबर, लहानपणीपासून चहा एकदम भारी। थँक्यू, बेस्ट।
तुम्ही जर का नीट ऐकला तर तुम्हाला मोराचा देखील आवाज येईल. यू वोंट बिलीव, आत्ता फक्त सकाळचे 7 वाजले आणि हे असं मस्त क्लायमेट आहे. आणि सिंहगडचा प्लॅन नाही झाला म्हणून काय झालं, नंतर ही ब्युटी बघायला भेटली आणि हातात चहा एन्जॉय करता आला. खूप छान झालं, आजची सकाळ मस्त गेली. ढग बघा एकदम भारी. कचरा कचरा पेटीतच टाकावा. वातावरणात आता भूक लागली तर आज आपण जाऊया हॉटेलमध्ये आणि बघू तिथे काय भेटतं. चल वाह क्या बात है, मिसळ गरमागरम रस्सा. वाह आहा सो मित्रांनो, हा होता आजचा आपला शॉर्ट ड्राईव्ह खडकवासला सिंहगड आणि मग पानशेत. ऑन द वे आपण चहा पिला, चहा पारले जी मस्त. थँक्यू बायको. आणि एकदम भारी वातावरण, एकदम भारी पाऊस हलकासा पडतोय. ढग एकदम असे डोंगर असे ढगांमध्ये गेलेले आहेत आणि खूपच भारी वाटलं. सकाळी पटकन उठल्यामुळे हा एक फायदा आहे, दररोज उठत नाही, आजच उठलं. सो एकदम गुड पूनम, मस्त वाटलं. आणि 2-3 दिवसापूर्वीच लॉकडाऊन ओपन झाल्यामुळे कुठे जाऊ कुठे जाऊ असं होत होतं. आणि आता इकडे सकाळी सकाळी आल्यामुळे गर्दी पण नाही मिळालेली आणि एन्जॉय करता आलं, ड्राईव्ह करता आलं मस्तपैकी. सो इथून पुढे असेच तुम्हाला ऑफबीट डेस्टिनेशन बघायला भेटतील. सगळे ट्रॅव्हल फूड रिलेटेड सगळे ब्लॉग आता सुरू होतील. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट तर हे करतच राहा. मागच्या व्हिडिओला तुम्ही थँक्यू सो मच, खूप भारी असं रिस्पॉन्स दिला, भारी वाटलं. त्यामुळे अजून असं उत्साह येतो व्हिडिओ बनवायला. सो भेटू आपण असंच पुढच्या एका डेस्टिनेशनवर किंवा अननोन टेरिटरी किंवा अशा ऑफबीट डेस्टिनेशनवर जाऊन. तोपर्यंत टिल देन गुड बाय. पुन्हा आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन किंवा पुढचं आपण कुठे जाणार आहोत.